अधिवेशन किसान के मुद्दे को लेकर विरोधी पक्ष आक्रामक दिखाई दे रहे हैं। इसी मुद्दे को लेकर कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने कहा कि भाजपा हमेशा ही किसान विरोधी रहा है। सुरुवातीपासूनच काँग्रेसच्या वतीनं आम्ही सांगतोय की भाजप हे शेतकरी विरोधी आहे आणि जेव्हा शेतकऱ्यांचं पीक हातात येतं त्यावेळेस इम्पोर्ट ड्युटीमध्ये ते कमी करणं, मोठ्या प्रमाणात वस्तू इम्पोर्ट करणं आणि या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव मिळाला नाही पाहिजे आणि मुळभर जे उद्योगपती ज्यांचे मित्र आहेत त्या मित्रांना कसा फायदा होईल यावर भाजप गेल्या 9 वर्षापासून या देशामध्ये शेतकरी विरोधी काम करते आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्यात। अजूनही कापूस शेतकऱ्यांच्या घरी पडलेला आहे। कापूस जास्त दिवस घरात असेल तर त्याला कीड येतं आणि कीडीमुळे घरामध्ये रोगराई आणि त्याच्यातही शेतकऱ्यांचा जीव धोक्यात आलेला आहे अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आहे। धानाच्या शेतकऱ्यांचा शेतीचा माल धान निघाल्यानंतर बाजारामध्ये त्याचे रेट कमी ठेवायचे आणि मग शेतकऱ्यांच्या घरचा धान संपला की मग त्याच्या किमती वाढवायच्यात। 1000 रुपयाच्या किमती आता वाढवल्या गेलेल्या आहेत।